नहीं चलो लाइव यहाँ ना रखी स्टाफ ना लाइव वाली का नमस्कार। आज आपल्या या बेधडक न्यूज चॅनलवर आम्ही हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक यांचा इतिहास आपल्या सर्वांना सांगण्यासाठी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत। प्रथमतः आम्ही आमची ओळख करून देतो। या ठिकाणी येसाजी कंक यांचे थेट 13वे वंशज आमचे बाबा श्री शशिकांतराम भाऊ कंक नमस्कार उपस्थित आहेत आणि मी येसाजी कंक यांच्या 14व्या पिढीतील थेट वंशज सिद्धार्थ संजय कंक। तर शिवभक्तो प्रथमतः सर्वांना नमस्कार, जय शिवराय। आज या ठिकाणी आपण बेधडक चॅनलवर बरेचसे आपण सर्व वक्त्यांचे लाईव्ह सेशन्स पाहिले असतील, परंतु या चॅनलच्या संपादकांनी आम्हाला संपर्क करून एक अशी विनंती केली की दैनंदिन वर्तमानातील आपण माहिती तर सर्वांसमोर पोहोचवतोच आहे, परंतु याचबरोबर आपला महाराष्ट्राचा, आपल्या राजांचा, आपल्या हिंदवी स्वराज्याचा जो परमप्रतापी जो इतिहास झालेला आहे, ज्या इतिहासात मोठमोठ्या मराठ्यांनी बराचसा मोठा पराक्रम केलेला आहे, तर अशा परमप्रतापी मावळ्यांचा इतिहास सुद्धा आपल्या या वाचकांपर्यंत आणि आपल्या या प्रेक्षकांपर्यंत गेला पाहिजे। आणि त्या संकल्पनेतून बेधडकच्या संपादकांनी आम्हाला संपर्क केला आणि त्या ठिकाणी सरसेनापती येसाजी कंक यांची माहिती सांगण्यासाठी आपल्या या चॅनलवर आमंत्रित केले। त्यामुळं प्रथमतः मी कंक परिवारातर्फे या सर्व चॅनलच्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी सरसेनापती येसाजी कंक ज्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे त्यांचा आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचा इतिहास सांगण्यासाठी या ठिकाणी मी सुरुवात करतो। तर 1630 साली छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि राजमाता आऊसाहेब जिजाऊमा साहेब यांच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्या ठिकाणी मांडली गेली आणि ती संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व मावळ्यांनी त्यावेळी केलं। तर या मावळ्यांमध्ये कुतुबशहाच्या पाल्या मोठ्या हत्तीला महाराजांच्या शब्दाखातीर आडवं पाडणारा, कोंड्याच्या किल्ल्यावर पोर्तुगीजांना पाणी पाजणारा आणि राजगडावरच्या संजीवनी माचीवरील ढासळलेली तोफ एकट्याने उचलून पुन्हा एका जागेवर दुसऱ्या जागेवर ठेवणारा असा हा बलाढ्य असा बलदंड असा मावळा, जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत, ताराराणी महासाहेबांपर्यंत स्वराज्याची अखंड सेवा करणारा हा मावळा म्हणजे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुतुंडे गावचे सरसेनापती येसाजी कंक। तर येसाजी कंक यांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला कंक घराण्याचा उगम कसा झाला हे पाहणं फार गरजेचं आहे। तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो। कंक घराण्याचा उगम आपल्याला पाहायचा असल्यास आपल्याला महाभारतामध्ये डोकवावं लागतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाभारतामध्ये पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि या अज्ञातवासाच्या काळामध्ये युधिष्ठिराने विराट राजाच्या पदरी सेवा केली होती आणि त्या दरम्यान या सेवेच्या दरम्यान युधिष्ठिराने आपलं आडनाव हे कंक हे उपआडनाव लावलं होतं आणि त्याच दरम्यान वाईजवळील वैराटगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वैराट जमातीच्या लोकांवर या पांडवांनी विजय मिळवला होता आणि ज्यावेळी विजय मिळवला त्यावेळी हे सर्व वैराट जमातीचे लोक पांडवांचे अनुयायी झाले आणि त्यामुळे त्यांनी सर्वांनी सुद्धा हे कंक हे उपआडनाव धारण केले आणि हेच सर्व कंक आडनावाची मंडळी कुरुक्षेत्रावर पांडवांच्या बाजूने त्या ठिकाणी लढले आणि महापराक्रमी असं महाभारत आपल्या सर्वांना पाहायला मिळालं। त्यानंतर इतिहासामध्ये कंकांचं नाव येतं जे आज तागायत आपल्याला माहिती ते म्हणजे येसाजी कंक नावाने। तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 1626 साली भुतोंड्याच्या लखोजी कंकांच्या घरामध्ये येसाजी कंक नावाचं हे एक महापराक्रमी योद्धा जन्माला आला आणि लहानपणापासून कुस्तीमध्ये तरबेज आणि तलवारबाजी आणि दानपट्टा चालवण्यात सुद्धा अतिशय माहिर असलेले हे येसाजी कंक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच्या मित्रांमध्ये त्यांचं नाव घ्यायला आपल्याला भाग पाडतात किंवा आपण ते इतिहासामध्ये पाहिलेलं आहे। तर
कागदोपत्री यसाजी कंकांचा उल्लेख कुठे कुठे येतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कारण आपण सर्वजण ज्यावेळी यसाजी कंकांचा इतिहास अभ्यासायला जातो तर सोशल मीडियावर असेल, युट्यूबवर असेल किंवा इतर व्हॉट्सअपच्या मेसेजेसमध्ये असतील, आपल्याला दोनच गोष्टी प्रामुख्याने सापडतात. ते म्हणजे गोळकोंड्यामध्ये कुतुबशहाच्या हत्तीला मारलेला किस्सा आणि गोव्यातील कोंडा किल्ल्यावरील यसाजी कंका आणि कृष्णाजी कंकांचा पराक्रम. तर याच्या व्यतिरिक्त अजूनही ज्या अर्थी ही व्यक्ती सलग 30 वर्ष पायदळाचे सेनापती पद भूषवते त्या अर्थी यांचे फक्त दोनच पराक्रम नाहीये, त्यांनी खूप सारे पराक्रम केलेले आहेत. तर त्याचाच उलगडा या ठिकाणी बेधडकच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत. तर सुरुवातीचं बघायला गेलं तर 27 एप्रिल 1645 साली छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर आपल्या काही मोजक्या सवंगड्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. आणि त्या शपथी दरम्यान महाराजांच्या बरोबर होते बाजीकाका पासलकर, कान्होजीराजे जेदे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि त्यांच्या बरोबर होते भुतोंड्याचे येसाजी कंक. तर यातूनच आपण बघू शकतो की स्वराज्याची शपथ घेण्यापासून ते स्वराज्य उभारीला येऊन स्वराज्याची भरभराट होईपर्यंत या मावळ्याने अतिशय शौर्याने आणि धैर्याने त्या ठिकाणी स्वराज्याची सेवा केलेली आहे. पुढे गेल्यानंतर येसाजी कंकांचा उल्लेख येतो तो रांजेगावच्या पाटलाच्या शिक्षेच्या दरम्यान. स्वराज्य सुरू झालं, स्वराज्याला प्रत्येकाला आपापले हक्क मिळू लागले, हक्काने सर्वजण जगू लागले. परंतु त्याच ठिकाणी रांजेगावच्या पाटलाने स्वराज्यातील एका स्त्रीशी गैरवर्तणूक केली, तिचा अत्याचार केला आणि ही गोष्ट छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कानावर पडली. महाराजांनी लगेच येसाजी कंकांना आदेश दिला की तात्काळ जावं आणि रांजेच्या त्या पाटलाला पकडून माझ्यासमोर हजर करावं. त्या क्षणी येसाजी कंक गेले आणि त्या रांजेच्या पाटलाला पकडून आणला आणि महाराजांच्या समोर हजर केलं. महाराजांनी अशी परत कुणी कृत्य करू नये त्यामुळं या रांजेच्या पाटलाला हातपाय कलम करून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली. आणि या शिक्षेची येसाजी कंकांच्या मार्फत ते शिक्षा अंमलात आणण्यात आली आणि येसाजी कंकांनी या रांजेच्या पाटलाचे हातपाय कलम केले आणि त्या ठिकाणी त्याला अशी चौरंगा करून शिक्षा दिली आणि सर्व समाजात एक संदेश दिला की इथून पुढे जर स्वराज्यात कोणी आपल्या लेकीबाळींवर, माता भगिनींवर चुकीचा डोळा ठेवला तर त्याचे असे हाल होतील, अशा पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी दिला. आणि यानंतरच काही कालावधीत रांजेच्या पाटलाला शिक्षा दिल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज लाल किल्ल्या लाल महालातून त्या ठिकाणी रोहिडेश्वराच्या दर्शनाला गेले आणि त्या दर्शनाला जाताना भुतोंड्यामध्ये येसाजी कंकांच्या गावी मुक्कामी आलेल्याचे त्या ठिकाणी आपल्याला संदर्भ पाहायला मिळतात. तिथे आल्यानंतर येसाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील जे काही चर्चा मसलत झाली असेल, येसाजींच्या मातोश्रींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी चर्चा झाली याबद्दल रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या पुस्तकामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचायला मिळतं. त्याचबरोबर शिव भारतात सुद्धा आपल्याला हे सर्व संदर्भ पाहायला मिळतात. पुढे गेल्यानंतर येसाजींचा उल्लेख कुठं कुठं येतो तर त्यानंतर आपण सर्वांना माहिती की तोरणा किल्ला जिंकून या स्वराज्याचे तोरण बांधले असं आपण वाचतो. तर हा तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड, त्याचं नाव प्रचंडगड, हा प्रचंडगड जिंकताना सुद्धा येसाजी कंक त्या युद्धात समाविष्ट होते. हा प्रचंडगड जिंकला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्याला तोरणा असं नाव देण्यात आलं. पुढे गेल्यानंतर हे स्वराज्य चांगलं चालले हे आपल्या शत्रूंना काही बघवेना आणि त्यामुळं आदिलशहाने अफजल खान नावाचा एक मोठा 32 दाताचा बोकड त्या ठिकाणी महाराजांना मारण्यासाठी पाठवून दिला. आणि या अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट अशी रणनीती आखली आणि प्रतापगडचा तो महासंग्राम झाला. तर यावेळी भेटी अफजल खानाची भेट घेताना जे काही नियम ठरले होते तर त्या नियमांमध्ये असं ठरलं होतं की दोन्ही पक्षातील अफजल खानाने आपले 10 अंगरक्षक आणायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 10 अंगरक्षक आणायचे. तर या 10 अंगरक्षकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय जवळची, अतिशय विश्वासाची आणि अतिशय महापराक्रमी अशी सर्व मंडळी निवडणं गरजेचं होतं. कारण पुढं होता तो अफजल खान आणि याला हरवायचं म्हणल्यावर तशी मंडळी तिथं पाहिजेत. आणि यात महाराजांनी कुणा कुणाला निवडलं तर यात होते जीवा महाला, यात होते संभाजी कावजी कोंढाळकर आणि यात होते कंक घराण्यातील 2 पराक्रमी पुत्र, ते म्हणजे येसाजी कंक आणि कोंडाजी कंक. आता मंडळी आपण पाहू शकतो की महाराजांचा बालपणीचा मित्र, नंतर मावळा आणि आता या ठिकाणी अंगरक्षक अशा पद्धतीनं एकावर एक पद येसाजी कंकांची पद बढवती त्या ठिकाणी स्वराज्यात झालेली आहे. आणि या रणसंग्रामामध्ये येसाजी कंकांनी असं काही कर्तृत्व गाजवलं की त्याच्याच काही काळानंतर अफजल खान तर मारलाच, ते युद्ध तर झालं, आपला विजय झाला, परंतु ते झाल्यानंतर काही काळातच मानकोजी धातोडे जे आपल्या स्वराज्याचे सरसेनापती होते, सरनोबत होते, त्यांच्या
निधनानंतर स्वराज्याच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ असे दोन विभाग केले गेले आणि त्या ठिकाणी घोडदळासाठी नेतोजी पालकर यांना स्वर्णपद केले आणि येसाजी कंक यांना पायदळाचे स्वर्णपद केले. आणि तेव्हापासून ते सलग 30 वर्ष येसाजी कंक हे त्या पायदळाचे स्वर्णपद सरसेनापती म्हणून कार्यरत आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अफजल खानाच्या लढतीमध्ये काहीतरी येसाजींनी केलेल्या पराक्रमाच्या जोरावरच त्या येसाजी कंकांना महाराजांनी पायदळाचं एवढं मोठं पद त्या ठिकाणी दिलं आणि ती जबाबदारी पण येसाजी कंकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडलेले आपण पुढील काही काळामध्ये पाहू शकतो. अफजल खान मारला, आता पुढं काय? अफजल खान झाला की दुसरं संकट परत आलं आपल्याला स्वराज्यावर, ते म्हणजे औरंगजेबाचा मामा. आता हा मामा कोण? तर शाहिस्ता खान. शाहिस्ता खान आला आपल्या पुण्यामध्ये, थोडं थोडकं नाही तर 1 लाखाचं सैन्य घेऊन तो तिथं पुण्यामध्ये आला आणि आपल्या स्वराज्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यात लाल महालामध्ये तिथं ठिया मांडून बसला. आता याचं काहीतरी केलं पाहिजे. बरं, तो एकटा नव्हता आला, त्याच्याबरोबर कोण कोण आणलं होतं? नामदार खान होता, त्यानंतर कर्तलब खान होता. ही अशी अतिशय क्रूर आणि दणकट अशी ती सर्व सैन्यबळ तो घेऊन आला होता आणि यांचं काहीतरी केलं पाहिजे यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अतिशय चांगली मोहीम राबवली, ज्याला आपण हिंदुस्थानचे पहिले सर्जिकल स्ट्राईक म्हणतो. आणि यामध्ये महाराजांनी मोजकेच मावळे घेऊन 1 लाख सैन्यामध्ये जायचं आणि त्या शास्ता खानाला हरवून त्याला मारून परत पुन्हा यायचं. विचार करा, 1 लाखाच्या सैन्यामध्ये आपले 90-100 लोक घेऊन जायचे आणि एकालाही काहीही न होता आपल्या हिंदवी स्वराज्याचा राजा आपले छत्रपती स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि तिथं काही दगापटका झाला तर किती मोठी रिस्क होती, पण एवढी मोठी रिस्क घेऊन, एवढा मोठा धाडसाचा निर्णय घेऊन महाराजांनी ही मोहीम राबवली. ही कुणाच्या जीवावर? तर काही मोजक्या मावळ्यांच्या जीवावर, जे त्यांच्यासाठी जागायला, मरायला, लढायला आणि दुसऱ्याला मारायला सुद्धा तयार होते. आणि त्यांच्या जीवावर ही मोहीम राबवली. तर यात होतं कोण? या मोहिमेत होते आपल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, आपल्या पायदळाचे सरनोबत येसाजी कंक, ज्यांनी गड आला पण सिंह गेला आपण जे म्हण ऐकतो, असे सिंहगडाला जिंकून देणारे, कोंढाण्याला जिंकून देणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे, बाजी जेधे, अशी सर्व मावळातील अतिशय मातब्बर मंडळी आणि त्या ठिकाणी अतिशय पराक्रमी लोक त्या ठिकाणी घेऊन महाराज लाल महालामध्ये शिरले आणि त्या ठिकाणी या शाहिस्ते खानावर हल्ला केला. आता हल्ला केला तर ती मोहीम भी कशी झाली याचे जर पुरावे पाहिजे असतील आपल्याला, तर श्री शिव दिग्विजय बखर या बखरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या मोहिमेबद्दल लिहिलेलं आहे. ही बखर म्हणते, वाड्यात खासा जातीने गेले, बराबर येसाजी कंक व तानाजी मालुसरा उभयंता घेतले. वाड्यात त्रिवर्ग होऊन महाला नजीक गेले, तेथे दीपांचा उजेड होता. खोज्यांची चौकी पाहून रंग महालात गेले, तेथे शास्ता खानाचा लेख निजला होता. हाच खान असे समजून तरवार नागवी केली, यश संपादून आले. हे पाहून येसाजी कंक आणि तानाजी मालुसरा मिळून यांस मिळून बहुत आनंद झाला. तर हे जे वर्णन आपण श्री श्री दिग्विजय बखरीमध्ये पाहतोय, यातून आपल्याला कळतं की येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आतमध्ये गेले. त्यांनी शास्ता खानाच्या लेखाला यमसदनी धाडला, शास्ता खानाची बोटं तोडली आणि हा महापराक्रमी पराक्रम करून ते पुन्हा सर्वच्या सर्व आपले मावळे सुखरूप पुन्हा काही जण सिंहगडावर तर काही जण राजगडावर परत आले. आणि त्यानंतर काही क्षणात, हा 2-3 दिवसात पुढच्या, तो शास्ता खान पुणे सोडून पळून गेला आणि आपल्या लाल महालावर आपण पुन्हा कब्जा केला. आणि हा सर्व प्रसंग मी जो आपल्याला सांगितलेला आहे, हा जर आपल्याला चित्रपट रूपी पाहायचा असेल तर नुकताच आमचे मित्र दिग्पालदादा लांजेकर यांनी हा सर्व प्रसंग चित्रपटातून आपल्याला फत्ते शिकस्त नावाच्या चित्रपटातून आपल्या सर्वांसमोर आणलेला आहे. आणि हा चित्रपट लवकरच TV वर आणि इंटरनेटवर आपल्याला पाहायला उपलब्ध होणार आहे. या चित्रपटातून आपण महाराजांची युद्धनीती, त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची विचार करण्याची ताकद या सर्व गोष्टी तर पाहू शकतोच, त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक मावळ्याचं कला कौशल्य, प्रत्येक मावळा एक एक गोष्टीमध्ये माहीर होता, तर कोण कुणाचं काय त्या ठिकाणी वैशिष्ट्य होतं हे सर्व आपण त्या चित्रपटातून पाहू शकतो. आता पुढे गेल्यानंतर पुन्हा या सजी कंकांचा कुठे कुठे उल्लेख आलेला आहे तर त्याबद्दल आपण बोलूया. तर आपण जर बखरी किंवा समकालीन संदर्भ पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की सुरतेची जी लूट झाली त्या लुटीसमयी येसाजी कंक त्या ठिकाणी होते. महाराजांचा आग्र्यावरून सुटका ही सर्वात मोठी अजून एक महाराजांच्या जीवनातील एक घटना आहे. महाराज औरंगजेबाच्या दरवाजात दरबारात आग्र्याला जातात, तिथं औरंगजेबाला त्या ठिकाणी त्याला विरोध करतात आणि तिथून पुन्हा सुखरूप सुटून औरंगजेबाच्या एवढ्या मोठ्या सैन्याला चकवा देऊन
पुन्हा राजगडावर येतात आणि हा सर्व प्रसंगी येसाजी कंक क्षणोक्षणी महाराजांच्या जवळ तिथं होते आणि प्रत्येक प्रवासात प्रत्येक मैला मैलाच्या प्रवासात महाराजांच्या एकदम महाराजांची सावली म्हणून येसाजी कंक त्या ठिकाणी महाराजांच्या बरोबर त्या प्रवासात होते आणि याचे संदर्भ सुद्धा आपल्याला श्री शिव दिग्विजय बकरी मध्ये पाहायला मिळतात किंवा शिव भारतामध्ये आपण ते वाचू शकतो. याच्या पुढे गेल्यानंतर येतो तो प्रसंग जो तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि जो प्रसंग आपण मोठ्या स्वाभिमानाने सर्वांना एकमेकांना पाठवत असतो, व्हॉट्सअप करत असतो, युट्यूबवर त्याचे व्हिडिओ पाठवत असतो, तर तो म्हणजे दक्षिण दिग्विजय. तर दक्षिण दिग्विजय झाला 1676 साली, पण त्याच्या आधी 6 जून 1674 ला आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर संपन्न झाला आणि महाराज छत्रपती झाले. त्यानंतर महाराजांनी कुतुबशहाची हात मिळवणी करण्यासाठी गोळकोंड्याची एक ही मोहीम राबवली आणि या मोहिमेमध्ये महाराजांनी कुतुबशहाच्या बरोबर हात मिळवणी करण्यासाठी आपली काही भरोशाची मंडळी बरोबर घेऊन गेले होते. त्यामध्ये कोण कोण होतं? त्यामध्ये होते हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरेंची बंधू सूर्याजी मालुसरे आणि पायदळाचे सरसेनापती येसाजी कंक. हे जे पुढच्या फळीतले महाराजांचे विश्वासू सरदार होते त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होते. तिथं गेल्यानंतर महाराजांचं आणि त्यांच्या सर्व मावळ्यांचं कुतुबशहाने अतिशय जंगी स्वागत केलं आणि त्यानंतर पुढं नंतर तो त्याची संपत्ती त्या ठिकाणी महाराजांना दाखवू लागला. त्यामध्ये त्याचे दागदागिने असतील, त्याची अश्वशाळा असेल, त्याचे चांगल्या प्रकारचे अश्वशाळेतील घोडे, सर्व नामवंत सर्व घोडे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तो त्याची गजशाळा दाखवू लागला. त्यात भले मोठे हत्ती होते, कर्नाटकी हत्ती मोठे मोठे होते आणि ते पाहताना त्याच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हत्ती त्यांना दिसले नाही. त्यावर कुतुबशहाने महाराजांना विचारले की राजाजी आपकी फौज तो बहुत बड़ी है लेकिन आपकी फौज में हाथी क्यों नहीं दिखते. आता महाराज या ठिकाणी कुतुबशहाला म्हणू शकत नव्हते की आमच्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये हत्ती सारखा अवजड प्राणी चालू शकत नाही किंवा आमची जी युद्धनीती आहे गनिमिकावा यामध्ये वेगाला अतिशय मोठं महत्व आहे आणि हत्ती सारखा प्राणी त्या ठिकाणी कमजोर पडतो. तर हे उत्तर न देता महाराज त्या ठिकाणी कुतुबशहाला म्हणतात की नाही बादशाह, ऐसा कुछ नाही, हमारे पास 50,000 हाथी है. तर आता तो बादशाह पुन्हा म्हणतो एवढे हत्ती असतील तर त्यांनी एक पण बरोबर का नाही आणला. त्यावर तो बादशाह पुन्हा महाराजांना विचारतो असे असेल तर मग तुम्ही एकही हत्ती बरोबर का नाही आणला. तर महाराज पुन्हा म्हणतात की आमचा प्रत्येक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे आणि तशा पद्धतीने आमच्याकडे 50,000 हत्ती आहे. मग तो कुतुबशहा पुन्हा म्हणतो असे असेल तर त्यातला एक तरी मावळा तुम्ही बरोबर आणलाच असणार आणि मग तो मावळा आमच्या हत्ती बरोबर झुंज खेळेल का. त्यावर महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभे होते. महाराजांनी येसाजींकडे इशारा केला आणि त्या ठिकाणी बादशाला म्हणाले हा मावळा त्यातलाच एक आहे आणि हा तुमच्या हत्तीशी सहज झुंज देऊ शकतो. आणि त्यावर तो बादशाह थोडासा येसाजींकडे बघू लागला आणि त्या ठिकाणी तो येसाजींकडे बघून मनोमन विचार करत होता की हा 50-55 वर्षाचा व्यक्ती दिसतोय, हा व्यक्ती आपल्या भल्या मोठ्या हत्तीला कसा हरवू शकेल त्या विचारात तो पडला होता. तेवढ्यात येसाजी कंक महाराजांना म्हणतात महाराज मुजरा द्या, महाराज आज्ञा द्या, मी हत्तीशी लढायला तयार आहे. आणि मग अशा पद्धतीनं येसाजी कंकांची आणि कुतुबशहाच्या हत्तीची झुंज त्या ठिकाणी ठरवण्यात येते आणि संपूर्ण गोवळकोंडा नगरीमध्ये दवंडी पेटवली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येसाजी कंक नावाचा मावळा हा कुतुबशहाच्या भल्या मोठ्या हत्तीशी झुंज देणार आहे. आणि ही आगळी वेगळी झुंज पाहण्यासाठी कुतुबशहाच्या किंवा त्या गोवळकोंड्याच्या दरबारामध्ये त्या साठमारीच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती कारण ही झुंज अशी झुंज इतिहासात पहिल्यांदाच होणार होती आणि अशी झुंज कुणी कधी पाहिली नव्हती. दोन हत्तींची झुंज बऱ्याच वेळा पाहिली होती साठमारीच्या मैदानातील, परंतु एक हत्ती आणि एक माणूस अशी झुंज पहिल्यांदाच होणार होती आणि ती पाहण्यासाठी अतिशय मोठी गर्दी झाली. तिथं बसायला जागा नव्हती एवढी गर्दी झाली आणि झुंजीच्या दिवशी येसाजी कंक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मुजरा करून मैदानात उतरले आणि दुसऱ्या बाजूने कुतुबशहाचा एक भला मोठा बलदंड हत्ती त्या ठिकाणी त्या हत्तीला मध्य पाजण्यात आले होते कारण हत्तीच्या झुंजी लावताना त्यांना क्रूरतेने लढता यावं, त्या ठिकाणी झुंज करता यावं, त्यासाठी त्यांना मध्य पाजून चिडवण्यात येत असत. तर असा मध्य पाजलेला हत्ती 25-30 हशमांनी साखळदंडाने धरून त्या मैदानात आणला. तर आपण याच प्रसंगावरून त्या हत्तीच्या ताकदीचा उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो की त्या हत्तीला साखळदंडाने आवरण्यासाठी 25-30 माणसं लागतायत त्या कुतुबशहाची, तर तो हत्ती किती मोठ्या ताकदीचा असावा. आणि असा हा हत्ती येसाजी कंकांच्या अंगावर सोडून दिला. आता तो हत्ती समोरून आपल्यावर धाव करून आलेला आहे आणि हे चित्र पाहताना येसाजी कंक नक्की काय विचार करत असतील. तर येसाजी कंकांनी विचार केला की जर आपण ताकदीने याच्यावर लढायला गेलो तर इथं आपला टिकाव लागणार नाही, परंतु आपल्या राजाची आपल्या
बालपरीच्या मित्राची आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, या जर आशयाने आपण लढलो तर नक्कीच आपण या हत्तीला हरवू शकतो. आणि त्याच पद्धतीने या साजी कंकांनी मोहीम राबवली आणि त्या हत्तीवर ते चालून गेले. त्यांना माहित होतं की हत्ती दमल्याशिवाय आपण त्याला काहीच करू शकत नाही, त्यामुळं त्यांनी हत्तीला दमवायचं मनात आणलं आणि अशा पद्धतीनं ते हत्तीवर, हत्ती अंगावर आला की ते बाजूला सरकायचे. आणि त्यांना एक दुसरी गोष्ट एक माहीत होती की हत्ती मागून लात मारू शकत नाही, त्यामुळं ते हत्तीच्या मागच्या बाजूला जाऊन हत्तीची शेपूट पकडून त्या ठिकाणी त्याला खिजवू लागले. आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता हा हत्ती पूर्णपणे दमलाय, त्यावेळी त्या हत्तीच्या समोर आले आणि जोरदार सोंडेवर आपल्या तलवारीने घाव केला आणि त्याची एका घावात हत्तीची सोंड धडावेगळी झाली आणि हत्ती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तो हत्ती त्या मैदानात ढासळला. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या या हत्तीनं त्या कर्नाटकाच्या हत्तीला आडवा पाडला. आणि हा प्रसंग पाहून संपूर्ण गोवळकोंड्याच्या नगरीतील प्रत्येक नागरिकाने येसाजी कंकांच्या नावाचा जयघोष जय जयकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला. आणि हा प्रसंग पाहून कुतुबशहा तर आवाक झालाच होता, परंतु आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सुद्धा येसाजी कंकांना त्यांच्याबद्दलचा हा अभिमान त्या ठिकाणी दिसून आला. आणि येसाजी कंक महाराजांच्या जवळ गेले आणि महाराजांना मुजरा केला. महाराजांनी त्या ठिकाणी येसाजी कंकांना गळाभेट केली आणि येसाजींची पाठ थोपटली. पण आता हे पाहून कुतुबशहाच्या मनात होतं की येसाजी कंकांना आपल्या फौजेमध्ये घ्यायचं, असा प्रतापी मावळा आपल्या फौजेमध्ये पाहिजे. त्यासाठी येसाजी कंकांना त्यांनी बक्षिसांची खायरात केली. त्यात त्यांनी काय काय दिलं, स्वतःच्या हातातला सोन्याचा कडा, गळ्यातील हिऱ्या मोत्यांची रत्नजडित माळ आणि रुपये 5,000 उत्पन्नाचा गाव वेतन म्हणून त्या ठिकाणी येसाजी कंकांना त्यांनी देऊ केला. परंतु आपल्यासारखा एखादा व्यक्ती असता ते एवढं सगळं पाहून तिथं भुला असता, पण त्या ठिकाणी होते स्वराज्याचे पायदळाचे सरनोबत येसाजी कंक. ते असल्या पैशाला बिशाला ते थारा देत नव्हते, त्यांच्या पुढे फक्त एकच गोष्ट होती, छत्रपती घराण्याप्रती निष्ठा, स्वराज्याप्रती निष्ठा. त्यामुळे त्यांनी त्या कुतुबशहाला उत्तर दिले, अन्न महाराजांचे खातो, त्यांच्या आज्ञेने आलो, त्यांच्या आज्ञेने तुझ्या हत्तीशी झुंजलो, बक्षीस मी घेणे मार्गाचे नाही, तुमचे आमच्या महाराजांनी आम्हाला काय कमी होणे केले आहे ते तुमचे घेऊन निर्वाह करावा, आपले अन्न सेवन केले असता आमची बुद्धी भ्रष्ट होईल, त्यामुळे जे देणे ते महाराजांकडे द्यावे, महाराजांची चाकरी करणे हाच आमचा धर्म आहे, मी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी तुझ्या हत्तीशी झुंजलो, आमचे कौतुक करण्यासाठी आमचे महाराज समर्थ आहेत, अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी येसाजी कंकांनी त्या कुतुबशहा बादशाला दिलं. आणि ही निष्ठा पाहून तो बादशाही कुठंतरी गडबडला की काय ही निष्ठा आणि काय हे शौर्य. आणि या पद्धतीनं हा जो प्रसंग आहे तो 350-400 वर्षांनंतर सुद्धा त्या ठिकाणी निष्ठेचं प्रतीक म्हणून आपल्याला दाखवण्यात येतो किंवा आपण इतिहासामध्ये पाहू शकतो. तर आता काय होते, आत्ताच्या काळामध्ये आम्हाला काही जण असेही भेटतायत की याच्यावर सुद्धा आक्षेप घेत आहे की खरंच येसाजी कंकांनी हत्ती मारला का. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण जरा ऐतिहासिक संदर्भ पाहावेत, तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला माहिती देतो. श्री शिव छत्रपतींची 91 कलमी बखर वाचा, त्यामध्ये हा प्रसंग दिलेला आहे. कृष्णराव केळुसकरांनी जे शिवचरित्र पहिलं लिहिलं 1904 साली त्याचा संदर्भ घ्या, त्यामध्ये याचे संदर्भ दिलेले आहेत. आणि इतर पुस्तकं तुम्ही वाचा ना, त्यातून कळतंय की हे खरं होतं का खोटं होतं. तुम्ही असा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमावर आक्षेप घेणं हे तुमच्या त्या ठिकाणी कुठंतरी स्वतःच्या बुद्धीचं प्रतीक तुम्ही दाखवू नका, आपलं अज्ञान तुम्ही त्या ठिकाणी दाखवू नका आणि असे आक्षेप घेऊ नका. कारण त्यांनी जे केलं ते आपण नक्कीच करू शकत नाही, त्यामुळेच कदाचित तुम्हाला त्याच्यावर संशय उपलब्ध होत असेल, परंतु ते मावळ्यांनी आपल्या केलेलं आहे आणि तो पराक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. आता याच्या पुढे गेल्यानंतर येसाजी कंक राहतील का, पुढे गेल्यानंतर पुन्हा येसाजींचे स्वराज्यात बरेचसे उल्लेख सापडतात. त्यातील काही उल्लेख मी आपल्याला सांगतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या दुःखद निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना राजा करण्यासाठी बरंचस त्या ठिकाणी राजकारण आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या, परंतु या सर्वाला बळी न पडता येसाजी कंकांनी हंबीरराव मोहितेंच्या बरोबरीनं संपूर्ण पाठिंबा संभाजी महाराजांना दिला आणि त्या ठिकाणी महाराज छत्रपती झाले. मग याच निष्ठेच्या जोरावर त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी येसाजी कंकांना एक मोठी जबाबदारी दिली. ती कुठली, तर ती जबाबदारी म्हणजे गोव्यातील कोंडा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर पोर्तुगीजांचं लक्ष होतं, तो किल्ला आपल्याकडे होता, परंतु या किल्ला हातातून जाऊ नये यासाठी त्या किल्ल्यावर एक अतिशय निष्ठावान, अतिशय शौर्याचा आणि अतिशय पराक्रमी मावळा असणं खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठी आता या किल्ल्यावर ठेवायचं कुणाला, हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे प्रश्न होता. महाराजांच्या डोळ्यासमोर वेगवेगळे मावळे येत होते, त्यातून महाराजांच्या संभाजी महाराजांना एक गोष्ट आठवली की एक मावळा असा आहे ज्याने आपल्या आबासाहेबांच्या लहानपणापासून आबासाहेबांना साथ दिली आहे, जो मावळा स्वराज्याची शपथ घेताना रायदेश्वरावर उपस्थित होता, जो मावळा
तोरणा किल्ला स्वराज्यात घेताना त्या ठिकाणी उपस्थित होता. ज्या मावळेने आबासाहेबांच्या शब्दासाठी कुतुबशहाचा हत्ती मारला होता, अफजल खान मारताना तो मावळा त्या ठिकाणी उपस्थित होता, शाहिस्ते खान मारताना त्या ठिकाणी उपस्थित होता. मग असा एकमेव मावळा छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यासमोर आला आणि ते म्हणजे संभाजी महाराजांचे आवडते यसाजी काका. संभाजी महाराज यसाजी कंकांना यसाजी काका म्हणायचे कारण त्यांच्या आबासाहेबांचे ते बालपणीचे मित्र होते. आणि मग यसाजी कंकांना आणि त्यांच्या मुलाला यसाजी कंकांना पोंडा किल्ल्याची किल्लेदारी आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांना पदाती नाईक म्हणून त्या ठिकाणी त्या किल्ल्यावर ठेवण्यात आलं आणि ह्या किल्ल्याची जबाबदारी त्या कंक पितापुत्रांकडे संभाजी महाराजांनी दिली. आता ही जबाबदारी दिली आहे म्हणल्यावर ती निभावली सुद्धा पाहिजे. त्यामुळे यसाजी कंकांनी संभाजी महाराजांना शब्द दिला की महाराज जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो किल्ला आपल्या स्वराज्यातून जाणार नाही आणि तोपर्यंत त्या किल्ल्यावरचं आपलं भगवं निशाण सुद्धा मी पडून देणार नाही. आणि याच दरम्यान 1 नोव्हेंबर 1683 साली या किल्ल्यावर पोर्तुगीज व्हॉइसराय विजरई स्वतः त्या ठिकाणी चालून आला. आता पोर्तुगीजांची खासियत काय होती तर पोर्तुगीजांकडे अत्याधुनिक पद्धतीचा सर्व शस्त्र साठा होता. त्यांच्याकडे चांगल्या बंदुका होत्या, त्यांच्याकडे त्या काळातील चांगल्या तोफा होत्या आणि ते लांब पल्ल्यापर्यंत त्या ठिकाणी ते गोळे फेकू शकत होते. आणि आपल्या मराठ्यांकडे होत्या त्या आपल्या रक्तरंजित तलवारी, ज्याच्या जीवावरच आपण एवढं मोठं स्वराज्य उभं केलं होतं. आणि कोंडा किल्ल्यावर यसाजी कंकांच्या बरोबर होते 400 ते 500 मावळे आणि त्या ठिकाणी तो पोर्तुगीज व्हॉइसराय समोरून 3000 पोर्तुगीज सैन्य घेऊन त्या ठिकाणी कोंडा किल्ल्यावर धावून आला. आणि ही गोष्ट पाहताना मावळ्यांचं मनोबल कुठंतरी खचलं की आता आपण 400-500 लोक एवढ्या अत्याधुनिक सैन्य साठ्याबरोबर कसं काय लढायचं. तर यसाजी कंकांनी पुन्हा त्या ठिकाणी त्या मावळ्यांचं मनोगत मनोबल वाढवलं आणि त्या ठिकाणी ते बोलले की ज्यावेळेस तोफांचा मारा झाला आणि किल्ल्याच्या भिंती ढासळल्या त्यावेळेस सर्व आपलं मावळे थोडेसे चलबिचलित झाले, परंतु यसाजी कंकांनी त्या ठिकाणी मावळ्यांना सर्व एकत्र केलं आणि सांगितलं की भिंती जरी किल्ल्याच्या पडल्या तरी किल्ल्याचा किल्लेदार पडणार नाही आणि जोपर्यंत मी या किल्ल्यावर उपस्थित आहे तोपर्यंत या किल्ल्यावरचं भगवं निशाण पडून द्यायचं नाही. आणि त्यानुसारच त्या ठिकाणी ते सर्व मावळे लढले, 1-4, 1-5 अशा पद्धतीने प्रत्येक जण त्या पोर्तुगीजांवर तुटून पडला. आणि यसाजींचा पुत्र कृष्णाजी यांनी तर असं काही शौर्य गाजवलं, ज्या किल्ल्याला जिथं ज्या भिंतीला भगदाड पडलं होतं त्या भगदाडातून पोर्तुगीज सैन्य आतमध्ये येत होतं, तर कृष्णाजी कंक त्या ठिकाणी मध्येच जाऊन उभे राहिले आणि सपासप त्या पोर्तुगीज सैन्याला कापू लागले. आणि त्यांच्या त्या युद्धाचा वेग इतका जोरात होता की त्यांच्या पुढं कोणताच पोर्तुगीज सैनिक टिकत नव्हता. आणि पुढून येणारे पोर्तुगीज हे यसा कृष्णाजींचं क्रूरपणा पाहून त्या ठिकाणी घाबरला आणि रौद्र रूप पाहून त्या ठिकाणी ते परत उलटे पळाले. आणि व्हॉइसरॉयच्या लक्षात आलं की आता याला तलवारीच्या जीवावर तर आपण मारू शकत नाही, त्यामुळे आता त्याच्यावर बंदूक उभारणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी व्हॉइसरॉयने त्या ठिकाणी बंदुकीचा मारा कृष्णाजी कंकांवर केला. कृष्णाजी कंकांना बंदुकीची गोळी लागली, कृष्णाजी कंक क्लीट असले, परंतु त्या ठिकाणी त्यांचं मनोबल ढासळलं नव्हतं. यसाजींनी ही गोष्ट पाहिली, यसाजी तडकन तिथं गेले आणि कृष्णाजींना मागं करून स्वतः त्या ठिकाणी लढू लागले आणि त्यांनी त्या पोर्तुगीजांचा नायनाट केला. आता ही लढत एक नाही दोन नाही तर तब्बल 10 दिवस या 400 मावळ्यांनी 3000 पोर्तुगीजांना 10 दिवस त्या ठिकाणी लढवलं. इतके पोर्तुगीज मारले, इतकं रक्त वाहिलं, आपले काही मावळे सुद्धा त्या ठिकाणी दगावले गेले. कृष्णाजी कंकांना जखमा झाले होते पण हळूहळू त्याच्यावर मलमपट्टीचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जखमा दाबल्या जात होत्या आणि ते पुन्हा तात्पुरत्या बरे होऊन ते पुन्हा लढायला तयार होत होते. आणि अशा वेळी यसाजी कंकांच्या मदतीला आले ते स्वतः छत्रपती संभाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते. आणि ज्यावेळी 10 नोव्हेंबर 1683 साली हंबीरराव मोहिते आणि यसाजी स्वतः छत्रपती संभाजी महाराज तिथं पोंडा किल्ल्यावर धावून आले, हे कृत्य हे चित्र पाहून तो पोर्तुगीज व्हॉइसराय घाबरला आणि त्या ठिकाणी तो पळून निघाला. पण कृष्णाजी कंकांना त्याला जाऊन द्यायचे नव्हते. कृष्णाजी कंक पुन्हा घोड्यावर बसले आणि त्या ठिकाणी त्या व्हॉइसरायच्या मागं पळत सुटले, परंतु त्या व्हॉइसरायच्या सुदैवाने तो तिथून पळून निघाला आणि कृष्णाजी कंक मात्र बिचारे त्या ठिकाणी पोर्तुगीज सैन्यामध्ये अडकले आणि त्यांना परत गोळ्या लागले. आता या जखमा यसाजी कंकांना आणि कृष्णाजी कंकांना खूप मोठ्या जखमा झाल्या होत्या. आता या यसाजी कंकांना ज्या वेळेस उघडीवर झोपवलं होतं, छत्रपती संभाजी महाराज यसाजी कंकांच्या जवळ गेले. महाराज यसाजींना काही म्हणायच्या आधी यसाजी त्या ठिकाणी महाराजांना म्हणले, राजे तुम्ही सुक्षेम आहेस ना, म्हणजे तुम्ही ठीक आहात ना राजे, आमचं जाऊ द्या, आमची काळजी करू नका. परंतु छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा आपल्या प्रत्येक मावळ्याची काळजी होती आणि इथं तर स्वतः पायदळाचे सेनापती आणि आपल्या आबासाहेबांचे मित्र यसाजी कंक हे जखमा लागून जायबंदी झाले होते, त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणंही गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी महाराजांनी आज्ञा दिली की यसाजींना आणि त्यांच्या मुलाला कृष्णाजीला त्यांच्या मूळ घरी पाठवावं भुतोंड्याला आणि तिथं औषधोपचार त्यांचे व्हावे. परंतु गावाला पाठवल्यानंतर काही दिवसातच कृष्णाजींचा दुर्दैवी मृत्यू झाला जखमा फुटल्यामुळे.
आणि ही गोष्ट पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांना कळल्यानंतर त्या ठिकाणी कंक घराण्याचं सांत्वन करण्यासाठी 25 जून 1685 साली स्वतः छत्रपती संभाजी महाराज भुतुंड्याच्या एसाजी कंकांच्या घरी आले, कंक घराण्याचं सांत्वन केलं. कंक घराण्याच्या या शौर्यासाठी 2000 होणांचं बक्षीस त्या ठिकाणी कंक घराण्याला संभाजी महाराजांनी दिलं. त्याचबरोबर कृष्णाजीच्या लहान मुलाचं नाव पुन्हा कृष्णाजी ठेवलं आणि एसाजी कंकांच्या विनंतीवरून त्यांच्या दुसऱ्या मुलाला चाहूजी कंकाला कंकांना त्या ठिकाणी कंक घराण्याची पुढील कारभारी म्हणून नेमण्यासाठी एसाजींनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन चाहूजींना चाकरीचा शिरस्ता नाही या पद्धतीनं त्या ठिकाणी, म्हणजे स्वराज्याची चाकरी जरी केली नाही तरी यांना सालाना वेतन चालू ठेवावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी स्वराज्य कारभारात रुजू करून घेतलं आणि तिथून पुढे हे कंक घराण्याचं वंश पुढे चालतच राहिला. आणि त्यानंतर सुद्धा आता ही गोष्ट झाली, संभाजी महाराज वाड्यावर आले. मागं तुम्हाला सांगितलं आधी की मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज एसाजी कंकांच्या घरी आले होते, संभाजी महाराज सुद्धा एसाजी कंकांच्या घरी येऊन गेले. आता यानंतर सुद्धा एसाजी कंक थांबले नाहीत. ज्यावेळी जखमा भरून झाल्या आणि पुन्हा ते तंदुरुस्त झाले त्यावेळी ते पुन्हा सैन्यात आपल्या स्वराज्याची सेवा करण्यासाठी आलेले आपल्याला दिसतात. ते म्हणजे कुठं उल्लेख येतो त्यांचा, तर त्यांचा उल्लेख येतो थेट 1689 साली किल्ले रायगडाचे म्हणजेच आपल्या राजधानीचे किल्लेदार येसाजी कंक आणि चांगोजी काटकर असा उल्लेख आपल्याला शिवपुत्र संभाजी या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. त्याचे दाखलेही त्यांनी तिथं लेखिका असं कमल गोखले कैलासवासी कमल गोखले यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते सुद्धा आपण वाचू शकतो. आणि यानंतर राजाराम छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यासाठी तिथं ज्येष्ठ सल्लागार म्हणून येसाजी कंकांची उपस्थिती होती. तर आता पाहू शकतो की आपण येसाजी कंक हे असे मावळे होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी साहेबा या चौघांबरोबर सुद्धा कार्य केलेलं आहे. तर असे कार्य करणारे बरेचसे खूप हातावर मोजण्या इतके मावळे आहेत ज्यांनी सर्व चारही छत्रपतींबरोबर, तीनही छत्रपती छत्रपतींबरोबर कार्य केलेलं आहे. यामध्ये आपण दाभाडे घराण्याचा उल्लेख करू शकतो, यामध्ये आपण पिलाजीराव पायदळ प्रमुख पिलाजीराव गोळ्यांचा उल्लेख करू शकतो आणि त्या ठिकाणी येसाजी कंकांचा या मावळ्यांमध्ये आपल्याला उल्लेख करावा लागेल. तर अशा पद्धतीनं या शूरवीर मावळा हा आपल्या स्वराज्याची शेवटपर्यंत सेवा करत राहिला आणि येसाजींचा या ठिकाणी शेवट 1716 साली वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळाने झालेला आहे. त्यांच्या समाधीचा शोध अद्याप लागलेला नाही, परंतु आम्ही समाधीचा शोध प्रयत्न चालू आहेत आमचे. याच्यानंतर येसाजी कंकांचं काही अजून असे उल्लेख मी मागाशी सांगितले की तोफ उचलून ठेवली ते तर आहेच, परंतु आता सध्या आपण सोशल मीडियावर ऐकतो की 65 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव फिरवतो त्याचं नाव येसाजी. तर ही फक्त मी सांगू इच्छितो या लाईव्हच्या माध्यमातून की या फक्त कवितेच्या ओळी आहेत. अशा पद्धतीची 65 किलोची तलवार येसाजी कंकांची नव्हती. सर्व तलवारी ह्या आपल्या मावळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार ह्या कमी वजनाच्या आणि दणकट तलवारी होत्या, ज्याच्याकरून जेणेकरून अतिशय वेगाने आपल्याला युद्ध खेळता येईल. त्यामुळं उचलू शकत होते 65 किलो. हत्ती मारणारा माणूस एक म्हणजे 1000 किलोची तोफ उचलणारा माणूस 65 किलोची तलवार उचलणार नाही असं होणार नाही, परंतु एवढ्या जड तलवारींचं युद्धामध्ये त्या ठिकाणी उपयोग होत नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीची तलवार येसाजींची नव्हती आणि आता सुद्धा आपल्या वाड्यात अशी तलवार नाही. आपल्याकडं येसाजी कृष्णाजी चाहूजी यांची एकूण 25 ते 30 शस्त्र आहेत. येसाजींनी ज्या तलवारीने हत्ती मारला ती तलवार आपल्या वाड्यामध्ये आहे. जी तलवार येसाजींनी आणि कृष्णाजी कंकांनी ज्या तलवारी फोंडा किल्ल्यावर वापरल्या त्या तलवारी आपल्याकडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची अजून त्या काळातील शस्त्र आपल्याकडे आहेत, खंजीर आहेत आणि त्याचबरोबर शिवकालीन बरीचशी नाणी आपल्या वाड्यामध्ये उपलब्ध आहेत. जुनी भांडी आहेत, स्वयंपाकाची दही दुधाची धान्य साठवण्याच्या कणगी आहेत, एक मोठा पेटारा आहे त्या ठिकाणी आणि तसेच वाड्याची रचना सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे. तर मी या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळात तलवार तर दाखवतोच, तर आपल्या वाड्याबद्दल सुद्धा थोडस मी तुम्ही सांगा. हा, तर वाड्याबद्दल शशीदादा कंक माझे बाबा आपल्याला त्या ठिकाणी सांगतील की वाड्याची रचना कशा पद्धतीने आहे आणि काय काय त्या ठिकाणी वैशिष्ट आहेत वाड्याचे ते बाबा तुम्हाला सांगतील. आता नमस्कार, मी शशी कंक. वाड्याची रचना अशी केलेली पूर्वीची, आज आम्ही त्या वाड्यामध्ये राहतो. जो वाडा इसाजी कंकांच्या जन्माच्या आधीपासून त्याचं फाउंडेशन आहे तोच वाडा आहे. थोडंफार कालांतराने त्याची डागडुगी करण्यात आली, पण त्याचं वाड्याची रचना अशी आहे की मी अनुभवलेली आहे माझ्या लहानपणी. माझे पंजोबा आजोबा
उठल्यानंतर वाडांचा दोन दुमजले आहे, उठल्यानंतर खिडकीतून ते किल्ल्याच्या दिशेने पाहायचे आणि नमस्कार करायचे, नंतर जमिनीला पाया पडायचे, नंतर देशात म्हणजे दिवसाची दिनचर्या त्यांची सुरू व्हायची. आम्ही कुतूहलाने लहानपणी विचारायचं इकडे खिडकीत काय आहे, कुठला देव आहे, कुठं नमस्कार करताय. तेव्हा आजोबा आमचे लाडांनी जवळ येऊन म्हणायचे, अरे आपला देव तो किल्ला म्हणजे देव आहे आपला, राजगडाला पहिला नमस्कार करायचे आणि नंतर भूमातेला करायचे आणि नंतर दिनचर्येला सुरुवात करायची. एवढी निष्ठा होती आमच्या घराण्यातल्या प्रत्येक माणसाच्या रक्ताच्या ठिपक्या ठिपक्यात होती. त्याच्यानंतर हे असं मग नंतर कळत गेलं हळूहळू की वाड्याची रचना अशी केली कुंड की उठल्यानंतर त्याचं दर्शन व्हावं, म्हणजे किती निष्ठा आणि किती प्रेम आणि किती एक आपलेपणाचं नातं निर्माण झालं राजांबद्दल आणि किल्ल्यांबद्दल. तर असा हे असं हे घर आमचं गेले 350-400 वर्षापासून तो असा पहिले केमळाचं होतं, नंतर बारीक कौलाचं होतं, कालांतराने आता म्हणल्याप्रमाणे थोडा बदल करत आलो आम्ही आणि आज आम्ही तिथंच राहतो. तेच घर आहे आमचं. तर आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे की वाड्याच्या वरच्या मजल्याच्या प्रत्येक खिडकीतून आपल्याला त्या ठिकाणी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड आणि राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीचं दर्शन होतं. पूर्वीपासून आमच्या घराण्यात अशी प्रथा आहे की प्रत्येक सणावाराला जो देवाऱ्यात जो नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य देवाऱ्याच्या बरोबरच आपला जो दुसरा देव किल्ले राजगडावरती बाले किल्ल्यावर वास्तव्यास होतोय, असे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला त्या खिडकीतून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आमच्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती प्रथा आजही आम्ही पाळतो. अशा पद्धतीनं या वाड्याची रचना आहे. आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना सांगू इच्छितो की आपणही राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या यसाजी कंकांच्या वाड्यावर येऊन नक्की भेट द्यावी. पुण्यावरून पुण्यापासून भुतोंडेगाव 70 किलोमीटर आहे, भोरपासून 55 किलोमीटर, साताऱ्यापासून 110 किलोमीटरवर हे गाव आहे. तर आपण नक्की या. जाता जाता थोड्या वेळाने मी तुम्हाला आपला आमचा संपर्क क्रमांकही देतो. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि मोबाईलच्या द्वारे आपण व्हॉट्सअपद्वारे वगैरे कनेक्टेड राहू शकता. या ठिकाणी यशाजी कंकांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा काही पिढ्यांनी आपला पराक्रम गाजवलेला आहे. त्यामध्ये माझे खापर पंजोबा यशाजींची 9वी पिढी, गणोजी कंक, त्यानंतर 12वी पिढी कैलासवासी रामभाऊ अप्पा कंक आणि भगवान काका कंक यांचंही बरंच मोठं कार्य आहे. त्याबद्दल सुद्धा बाबांनी सांगावं अशी मी त्यांना इथं विनंती करतो. गणोजी कंक हे तसे स्वतःच एक वेगळं अस्तित्व ठेवून जगलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्याही वेळेला इंग्रजांना विरोध केला, त्यावेळेला इंग्रजांना शेतसारा जमा करून द्यायचं काम आमच्या भोरच्या पंत सचिव सचिवांकडे होत. तर ते सुद्धा एक वेळेला असा मोठा दुष्काळ पडला होता. तर त्यावेळेला त्या वेळवण खोऱ्याचं 32 गावाचं हे वेळवण खोर आहे. गुंजन मावळ, आता त्याला वेळवण खोर म्हणलं जातं, गुंजन मावळ. तर 46,000 त्या काळातला वर्षाचा सामान असायचा, तो जमा करून पंत सचिवांकडून तो इंग्रजांना द्यायचा. एक वेळ असं होतं की दुष्काळ पडल्यामुळे तो जमणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांना विनंती करून झाली पण काही केलं गेलं नाही, माफ केला नाही. तेव्हा ह्यांनी पंत सचिवाची म्हणजे त्यावेळेची त्या राजाची बग्गी अडवली आणि त्यांना सांगितलं की आम्ही ह्यावर्षी काही शेतसारा देऊ शकणार नाही. मग म्हणजे देणार नसाल तर मग आम्ही तुम्हाला सुद्धा काही त्याच्या मोबाईलला जे अन्नधान्य द्यायचे लोकांना तेही देणार नाही. म्हणजे नाही दिलं तरी चालेल. मग त्यावेळेला नाही दिलं तरी चालेल म्हणले, पण त्याचं मग जे 32 गाव होतं त्याचं संपूर्ण पोषण पालन पोषण हे एकट्या गणोजी बुवांनी केलं होतं. ज्याला अन्न लागेल त्याला अन्न देत होते, धान्य सोयीनुसार देत होते. अशा पद्धतीने त्यांनी त्याही काळात इंग्रजांना विरोध केला आणि स्वतःच वेगळं अस्तित्व ठेवायचा निर्माण करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तसंच माझ्या वडिलांच्या बद्दल थोडस सांगू इच्छितो. गणोजी कंकांचा एक विषय राहिला. गणोजी कंकांचा अजून एक त्या ठिकाणी संदर्भ तालुक्यात दिला जातो जुन्या जाणत्या लोकांकडून की हा विरोध केल्यानंतर इंग्रजांनी त्या गणोजी कंकांना पकडण्यासाठी त्यांचे काही शिपाई इंग्रज शिपाई भुतोंड्याला पाठवले होते. तर त्या शिपायांना आता गणोजी कंकांना पकडाय आलेत आणि गणोजी कंक त्यांना पकडले जातील असं तर हे रक्त नव्हतं. या गणोजी कंकांच्या अंगात सुद्धा यशाजींचं रक्त वाहत होतं. त्यामुळं गणोजी कंकांनी सुद्धा या इंग्रज अधिकाऱ्यांना कंकवाड्याच्या मागील बाजूस बांधून ठेवलं आणि आम्ही गुरांना जो भाताचा पेंढा चारा म्हणून खायला घालतो तो पेंढा त्या इंग्रज शिपायांना खाऊ घातला. अशा पद्धतीचा सुद्धा एक उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळतो. यानंतर माझे आजोबा आणि बाबांचे वडील रामभाऊ अप्पा कंक यांचा सुद्धा समाजसेवेतील जे कार्य आहे ते बाबा आपल्याला सांगतील. वडिलांचं समाजावरचं प्रेम फार नितांत होतं. अगदी कळ्या लागल्यापासून ते मृत्यूपर्यंत ते समाजाला वाहून घेतलं होतं त्यांनी.
त्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो वडिलांबद्दल. म्हणजे एसआयजी कंकांच्या नंतरची ही 12वी पिढी हे राजकारणात होते, पण आत्ताच्या राजकारणासारखं नव्हतं. म्हणजे आत्ताच्या राजकारणाने मी नाव ढळकं असं नाही, पण त्यावेळेचं राजकारण आणि आत्ताच्या ह्याच्यात जमीन आसमान फरक आहे. त्यावेळेला माझे वडील म्हणजे रामभाऊ कंक, एसआयजी कंकांची 12वी पिढी, हे जिल्हा परिषद सदस्य होते, पीडीसीसी बँकेवर होते, भूविकास बँकेवर होते, एसटी महामंडळावर होते, आणि अशी बरीचशी काही पदं होती. ही नाव सांगण्यासाठी होती म्हणून सांगतो, पण खऱ्या अर्थाने त्यांचं नाव होतं रामभाऊ, पण ते खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजामध्ये राम ह्या नावाने प्रचलित होते. त्यांना समाजाशी फार फार म्हणजे मनापासून अंतकरणापासून प्रेम होतं, आणि काही काहीतरी समाजासाठी वेगवेगळं करायचं अशी फार मनोमन इच्छा होती. 1954 साली त्यांनी त्यावेळेला कशाची पाण्याची सोय नव्हती, लाईटची सोय नव्हती, रस्ते नव्हते, दळणवळण नव्हतं. त्यावेळेला दळण हे फक्त जात्यावर दळलं जायचं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्या काळात जर्मनला जाऊन, त्यांचे त्यावेळेचे मित्र होते, त्यांच्याबरोबर जर्मनला जाऊन ब्रॅक्स्टन कंपनीचं इंजिन आणलं, जे कुर्डेलवर त्यावेळेला चालायचं आणि डिझेलवर चालायचं, असं ते मोठं इंजिन आणलं ब्रॅक्स्टन कंपनीचं. ते आधी आमच्याकडे आहे, आता आम्ही तिथं मोटर बसवले ते गिरणीला, पण एका वेळेला जेव्हा पाच हजार चालतात, म्हणजे भाताचं पण होतं, नाचणी भरडली जाते, परत दळण दळलं जातं, आणि हे वरीचे तांदूळ पॉलिश होतात असं. तर ते आजही आहे ते, त्याच्यामुळे इतक्या त्या संपूर्ण 20-22 गावाचा त्याच्यामुळे फार मोठा फायदा झाला. बायकांचं दळणाचं काम ते फार सोपं पडलं, आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं सुख समाधान मिळालं. दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दल एक अभिमानाने सांगूशी वाटते की 1954 साली 5 किलोमीटरवरून त्यांनी पाण्याची स्कीम केली. ती स्कीम अशी गेली होती की ह्याच्या किल्ले राजगडाच्या पायथ्याच्या डोंगरापासून ते गावापर्यंत पाणी आणलं 5 किलोमीटर. त्याला मोटर नाही, काही नाही, काही नाही, फक्त सायबर पद्धतीने. सायबर, मी कृषी क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे, मला ग्रॅज्युएशनला आल्यानंतर पाणी वाहून नेण्याची सायपन पद्धत शिकवण्यात आली, परंतु ही पद्धत 1954 साली आपण त्या ठिकाणी राबवली होती, वडिलांनी राबवली. पण ते पाणी कसं चांगलं असेल, कुठून येत ह्याचा शोध लागतो, तर त्यावेळेला ते पाणी इतकं गोड, आधी मधुरच आहे ते पाणी, अगदी खरं आजच्या भाषेत बोलायचं तर मिनरल वॉटर आहे ते. इतकं सुंदर छान की त्याला गाळायची गरज नाही, उकळायची आवश्यकता नाही. आणि एक त्यावेळेचे जिज्ञासु लोकांमध्ये एक वेगळा विचार असायचे, किल्ल्यावर राजगड किल्ल्यावर जी 7 तळे आहेत त्यातल्या 1-2-3 मोठ्या तळ्यामध्ये एक रंग टाकणार त्यावेळेला, तो रंग ह्या पाण्यामध्ये खाली उतरला आणि तोच रंग त्या पाण्यातून उतरून नळावाटे आमच्या टाकीत आला आणि घरात एक कनेक्शन घेण्यात आलं होतं. म्हणजे त्याचं एक असं तर्क काढण्यात आलं की राजगड किल्ल्याचं पाणी मरून मरून त्या आमच्या एक मोठी भाताची टेरी होती, ताल होती, त्याच्याखाली मोठा घर आहे, आजही आहे तो, तर त्याच्यात तो कलर यायचा आणि तेच पाणी आम्ही आजही पितो गावाले सगळेजण. म्हणजे किल्ल्यावरचं पाणी झिरपून जमिनीतून त्या टाकीत यायचं, त्या टाकीतून आमच्याकडे येत होतं. ती स्कीम त्यांनी 1954 साली 5 किलोमीटरची राबवली, त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न मिटला आणि दळणवळणाचा प्रश्न मिटला. असे खूप काही कामं केलेली आहेत वडिलांनी, ती आजही लोकांच्या स्मरणार्थ आहेत. वडिलांना 1972 साली त्यांचा दुर्दैवी आमच्याच लॉन्चमध्ये पडून मृत्यू झाला, पण 72 नंतर आत्ताच्या आत्तापर्यंत म्हणजे 48 वर्ष झाली जवळजवळ, पण आजही त्यांचा प्रत्येक गावातल्या जत्रेमध्ये पोहडा म्हणला जातो, ते वारले बोलतो. अशा पद्धतीनं आपणचं त्या ठिकाणी काम होतं फार मोठं. त्याच्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे बारके बंधू भगवान काका कंकई यांनी सुद्धा बरीचशी समाजसेवा केलेली आहे. त्यांनी राजकीय पद भूषवली, पंचायत समितीचे सभापती होते, परंतु ह्या राजकारणात न पडता त्यांनी समाजासाठी काम करण्याचं त्या ठिकाणी ध्येय घेतलं, आणि त्याच्यामुळं त्यांनी जे काम केलेलं आहे त्यामध्ये सरकारच्या प्रत्येक योजना तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केलं. एसटी असेल, वीज असेल, शाळा असेल, या सर्व गोष्टी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं काम त्यांनी केलं. त्यानंतर पुढं त्यांना एक त्यांच्या मनात सतत एक खंत होती की आपल्या भागात आरोग्याची चांगली सेवा नाही, आणि ही सेवा चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी भगवान काकांनी प्रयत्न केले. कारण काय व्हायचं की आमच्या गावापासून किंवा आमच्या भागापासून तालुक्याचं गाव हे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर 2.5 तासाच्या अंतरावर होतं, आणि जर गावामध्ये कुणाला काही अपघात झाला
साप चावला किंवा गर्भवती स्त्रिया असतील तर यांना दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत कधी काळी असं होत होतं की त्या 2 ते 2.5 तासाच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी दगापाटका होऊन त्यांचा मृत्यू होत होता. मग त्यामुळे एक चांगली वैद्यकीय सेवा आपल्या भागात असणे गरजेचे होते आणि यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश सुद्धा आले आणि त्यासाठी आपण आपल्या कंक घराण्याच्या मालकी हक्कातली 2 एकर जमीन त्या ठिकाणी आपण सरकारला दिली आणि त्या ठिकाणी अतिशय चांगला असा एक वैद्यकीय दवाखाना भुतोंड्यामध्ये आपण बांधून घेतलेला आहे. लवकरच त्याचं उद्घाटन सुद्धा होणार आहे. अशा 4.5 कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारने मंजूर करून त्या ठिकाणी दिले आणि अतिशय उत्कृष्ट असा दवाखाना भोर तालुक्यातील त्या ठिकाणी झालेला आहे. अशा पद्धतीचं आमचं काम चालू आहे. हे सामाजिक क्षेत्रातील काम झालं. ऐतिहासिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जागतिक दर्जाची एक शिवसृष्टी बनवण्याचं कार्य आपण हाती घेतलं होतं. त्याच्यासाठी 20 एकर जमीन आपल्या मालकी हक्कातील आपण देऊ केली होती. परंतु त्या ठिकाणी काही थोडस राजकारण झालं, सत्ता पालट झाल्या आणि ते कुठंतरी पिसकटलं. परंतु पुन्हा आपण हे काही हार मानलेली नाही. आता आपण स्वतः आपल्या हिमतीवर त्या ठिकाणी उतोंड्यामध्ये एक चांगल्या प्रकारची शिवसृष्टी किंवा म्युझियम करणार आहोत. तसेच राजगडावरील येणाऱ्या शिवभक्तांसाठी राहण्याची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे. सध्या आपण वाड्यामध्ये या सर्व शिवभक्तांची सोय करतो. परंतु 100-150 मावळे आपण त्या ठिकाणी मुक्कामाची सोय करू शकतो. परंतु त्यापेक्षा जास्त लोक आली तर सोय करणे कठीण जाते. तर यासाठी आपण तो सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि मावळ्यांसाठी हेही करणार आहे. आपणनंतर काकांनंतर बाबांचं सुद्धा या क्षेत्रामध्ये बरंच मोठं काम आहे. त्यांनी 1990 पासून ते आजपर्यंत हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील सगळीकडे त्यांनी कार्यक्रम अटेंड केले, सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, सर्व इतिहास अभ्यासकारांना भेटले. अनेक इतिहासकार आपल्या वाड्यावर येऊन गेलेले आहेत. म्हणजे मी मगाशी उल्लेख केलेल्या केळुस्कर सरांपासून गोनीदा, वासी बेंद्रे, आप्पा परब असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, सदाशिवराव शिवदे असतील, मेंदळे सर असतील, दत्ताजी नलवडे, दामोदर काका मगदूम, असे सर्वच इतिहासकार त्या ठिकाणी आपल्या वाड्यावर येऊन गेलेले आहेत. त्यांनी वाड्याबद्दल आपापल्या पुस्तकांमध्ये लिखाण केलेले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त शिवकाळामध्ये 2 छत्रपती येऊन गेले होते. तसेच आताच्या काळामध्ये सुद्धा साताऱ्याचे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले हे दोन्हीही आपल्या वाड्यावर त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. इतिहासकालीन सर्व मावळ्यांचे वंशज आजही आपल्या वाड्यावर येतात. आमचे चांगले सर्वांचे संबंध आहेत. हे सर्व लोक येत असतात. अनेक शिवभक्त, अनेक पर्यटक, अनेक इतिहास अभ्यासक, अनेक लेखक, युट्यूबर्स, न्यूज चॅनलचे संपादक या वाड्यावर येत असतात. ही माहिती सर्व घेत असतात. हे जुनी शस्त्र पाहत असतात. तर अशा पद्धतीने हा वाडा आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपणही नक्कीच आपल्या भुतोंडेच्या वाड्यावर यावं. माझं सुद्धा या ठिकाणी आता हे काम बाबांनंतर मी पुढे घेऊन चाललेलो आहे. सध्या मी कृषी क्षेत्रात माझं ऐतिहासिक आणि कृषी क्षेत्रात काम चालू आहे. कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो. यामध्ये कृषी क्षेत्रात शिकणारे विद्यार्थी, शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील उद्योजक यांच्यासाठी आम्ही काम करत असतो. काही अडचण असली तरी आपण आम्हाला नक्की संपर्क करू शकता. या ठिकाणी एसआजी कंकांची मानाची धूप तलवार आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. हत्तीशी युद्ध करताना जी वापरलेल्या 2 तलवारी होती त्यातली ही एक तलवार आहे. तर ही जी तलवार आहे ही याला मराठा धूप म्हणतात. मराठ्यांच्या शस्त्रामध्ये या तलवारीला खूप मोठं महत्व आहे. ही प्रत्येक सरदाराची मानाची तलवार असं म्हणलं जातं. ही तलवार जर आपण पाहिली तर दिसताना आपल्याला एक अखंड तलवार दिसती. परंतु या तलवारीचे 3 भाग आहेत. हे पातळ वेगळं असतं, काही मूठ वेगळी असते आणि हा मागचा भाग वेगळा असतो. परंतु कुठेही आपल्याला जॉईंट दिलेला दिसत नाही किंवा आपल्याला असं दिसणार नाही की ही तलवार 3 वेगळ्या पार्टमध्ये आहे असं वाटतं. एकच तलवार आहे. परंतु ही अशी ही तलवार आहे. याला आपण पाहू शकतो जर जवळून पाहिली तर बरेचशा या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत या तलवारीची. तर अशा पद्धतीची ही मानाची एसआजी कंकांची धोक तलवार आहे. अशाच पद्धतीची अनेक शस्त्र आपल्याकडे उपस्थित आहेत वाड्यामध्ये. सर्व तर इथं दाखवणं शक्य नाही. परंतु त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण नक्की भुतोंड्याला वाड्यावर या आणि त्या ठिकाणी आपला वाडा पहा आणि सर्व शस्त्र पहा. जाता जाता मी आपल्याला आमचा संपर्क क्रमांक देऊ इच्छितो. तुम्ही आम्हाला जोडले जाण्यासाठी किंवा हे सर्व शस्त्रांचे आणि वाड्याचे फोटो पाहण्यासाठी आपण मला फेसबुकवर सिद्धार्थ संजय कंक किंवा इंस्टाग्रामवर सिद्धार्थ संजय कंक या नावाने सर्च करा. त्या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला आणि सर्व फोटोज पाहायला मिळतील. आणि माझा संपर्क क्रमांक आहे 88 88 270 288 असा हा माझा नंबर आहे. तर आपण मला संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणी आपण अजून काही माहिती हवी असली तर मिळवू शकता.
या ठिकाणी बेधडक न्यूज चॅनल वर आम्हाला कंक परिवाराची माहिती सांगण्यासाठी आम्हाला आपण आमंत्रित केले, त्याबद्दल संपादकांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आम्ही दोघं मिळून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपणही सर्वांनी मिळून आम्हाला इतका वेळ ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय शिवराय.